अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वाकोदिया गावाशेजारून जाणाऱ्या वाघूर नदीचं पाणी गावात शिरू नये यासाठी संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे। भास्कर पाटील सर यांनी काही दिवसांपूर्वी या कामाकडे जाऊन बघितले असता बांधकामात निकृष्ट दर्जाची वाळू वापरली जात असून एकाच प्रकारची आसारी की जी बांधकामही टिकवून ठेवू शकत नाही असे त्यांच्या निदर्शनात आले होते। त्यानंतर त्यांनी अशा निकृष्ट कामासंदर्भात ऑनलाईन तक्रार करून संबंधित सुरू असलेल्या कामाचा दर्जा तपासावा अशी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे। तसेच या कामाबाबत चौकशी करून कारवाईची देखील मागणी येथील निलेश भगत, राजू शिरसाट, रवींद्र पाटील तसेच तक्रारदार भास्कर पाटील यांच्यासह गावातील नागरिकांनी केली आहे। भिंतीचं काम बघितलं होतं, त्यामध्ये वाळू रेतीचा वापर होता आणि जी आसारी ती चाराने वापरली जात होती आणि त्या काँक्रीटच्या भिंतीमध्ये दगडगोटे त्या ठिकाणी टाकले जात होते। गावाच्या दृष्टीने जर ती संरक्षण भिंत आहे तर ते संरक्षण हे फक्त 5-7 वर्षासाठी होईल, भविष्यात ती 100 वर्ष टिकू शकत नाही आणि आलेला पैशाचा अपयोग होऊ शकतो। आणि त्या भागामध्ये राहणारे लोक जे अत्यंत गोरगरीब लोक आहेत, हातावर त्यांचं पोट चालतं, त्यामुळे त्या भागाला ते भिंतीचं संरक्षण चांगलं व्हावं आणि त्या भिंतीचा बांधकामाचा जो दर्जा आहे तो सुधारावा यासाठी मी तक्रार केली आहे। त्या बांधकामाचा मातीचा मिश्रीची रेती आहे ती बंद होऊन चांगली गिरण नदीची रेती आणून त्या ठिकाणी भिंतीचा बांधकामाचा दर्जा सुधारावा असे वरच्या पातळीवरून आदेश देण्यात यावे आणि गावाचं संरक्षण भविष्यामध्ये चांगलं व्हावं यासाठी ही तक्रार आम्ही केलेली आहे। आणि बांधकाम बंद न करता फक्त आसारी आणि वाळू मिश्री माती मिश्रित जी रेती आहे त्यामध्ये बदल व्हावा हीच आमची गावकऱ्यांची इच्छा आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।